पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचं लोकार्पण तसंच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सोलापूर विमानतळाचं उद्घाटन देखील पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे करणार आहेत. सर परशुराम महाविद्यालयाच्या प्रांगणात जाहीर सभेद्वारे पंतप्रधान मोदी पुणेकरांशी संवाद देखील साधणार आहेत. यासाठी पुण्यात तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. अॅल्युमिनियम बॉडी कोच असलेली ही देशातील पहिली सर्वात हलकी मेट्रो आहे. 3 किलोमीटरचा जो अंडरग्राउंड मार्ग होता तो डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं येत्या 26 तारखेला माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा मार्ग 3.5 किलोमीटरचा आहे. तो पूर्णपणे भुयारी आहे. त्याच्यामध्ये पहिलं स्टेशन जे आहे ते डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन आहे. दुसरं कसबा बुधवार पेठ मेट्रो स्टेशन आहे. तिसरं मंडई मेट्रो स्टेशन आहे आणि चौथं जे मेट्रो स्टेशन आहे ते स्वारगेट मेट्रो स्टेशन आहे. आणि हा जो मार्ग आहे तो शहरातली जी मंडई पेठ एरिया स्वारगेट ह्या अत्यंत गजबजलेला जो एरिया आहे त्याला तो कनेक्ट करतो आहे आणि त्याच्या तिथल्या राहणाऱ्या लाखो लोकांना त्याच्यामुळे फायदा होणार आहे. पुणे मेट्रोमुळे वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत नाही आणि वाहतूक सोयीस्कर झाली आहे. तसंच पुढे सुरू होणाऱ्या मेट्रोच्या टप्प्यांमुळेही नागरिकांना भरपूर फायदा होणार आहे अशी प्रतिक्रिया मेट्रोनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिली आहे. मदत होतीये कारण आम्हाला कोर्टात येण्यासाठी बराच वेळ लागतोय पण मेट्रोमुळे फायदा होतोय की ट्रॅफिक कंजेशन वाचते आमचा वेळ वाचतोय. पुणे पिंपरी कोर्टाचा मधला दुवा हा मेट्रो काम करते आहे तर फायदा आहे. त्याचबरोबर स्वारगेटने जोडलं जात आहे. असंच जेव्हा हिंजवडी चालू होईल किंवा अजून पुढचे एक्स्ट्रा रूट जेव्हा ॲड होतील त्यावेळेस जास्त फायदा याचा होईल. मी वाडिया कॉलेजची स्टुडंट आहे. मेट्रोमुळे मला इतकं ट्रॅव्हल करणं सोपं झालेलं आहे. मला पहिले 1-1.5 तास लागायचा बसने जायसाठी, ट्रॅफिकमध्ये अडकायची, घरी पण लेट जायची, पण मेट्रोमुळे हा त्रास खूप कमी झालेला आहे. मी बस 1/2-1/5 तासातच घरी पोहोचत आहे. आणि आता स्वारगेटच्या तिकडे पण सुरू झालेली आहे मेट्रो, त्यामुळे पण खूपच हे होणार आहे. म्हणजे काहीही आम्हाला केमिकल्स वगैरे लागले किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जायचं असलं तर अगदी सोपं झालेलं आहे. आपली मेट्रो आता CVC पासून ते स्वारगेटपर्यंत चालू होणार आहे 26 तारखेपासून. आता गर्दीचा ताण खूप कमी होणार आहे. AC सुद्धा आपल्याला हवा खायला भेटणार आहे आणि एकदम आरामदायक प्रवास करायला मिळणार. आणि ते सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरोबर टायमाला आपण पोहोचणार आहोत.